नवनिर्वाचित विधायक रोहित पवार इनसे विभिन्न मुद्दों को लेकर हमारे संवाददाता ने की हुई खास बातचीत पर आइए डालते एक नजर। नवनिर्वाचित आमदार रोहित पवार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की जो कुठला अजेंडा आता तुम्ही आखलेला आहे आपल्या वाटचालीकरता। नाही, तुम्ही व्यक्तिगत वाटचाल म्हणताय का कुठली म्हणताय? राजकीय वाटचाल। नाही, व्यक्तिगत राजकीय वाटचाल। बरं, एक राजकीय माझी व्यक्तिगत वाटचाल जर तुम्ही मला विचारली तर एक आता आमदार मी झालोय, माझ्या मतदारसंघातल्या मतदारांनी मला विश्वासाली प्रेमाने या ठिकाणी निवडून पाठवलं आहे, त्यामुळे त्यांचा आवाज तर मला विधानसभेमध्ये मांडायचा आहेच, त्यांच्या अडचणी मांडायच्या आहेत। आणि गेल्या 20-25 वर्षामध्ये त्या मतदारसंघामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या प्रलंबित आहेत, त्या मार्गी लावायच्या आहेत। आणि हे मतदारसंघावर लक्ष देत असताना, तिथे असताना जे काही मी शब्द दिले असतील, त्यांच्या अडचणी मला सोडवायच्या आहेत, हे करत असताना राज्यामधले जे युवक असतील, शेतकरी असतील, सर्वसामान्य लोक असतील, जे कोणी आमच्यासारख्या आमदारांना भेटतात, आम्ही शेवटी लोकांचे सेवक आहोत, तर इथे आल्यानंतर जर कुठे कुठल्या तरी दुसऱ्या तालुक्यातला जिल्ह्यातला प्रश्न असला तरी तिथे असणारे आमदार जे काही आपल्या विचाराचे आहेत त्यांना विश्वासात घेऊन मंत्री साहेब असतील नाहीतर मुख्यमंत्री साहेब असतील ते सुद्धा विषय आपल्याला मार्गी कसे लावता येईल यासाठी आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत। नवं समीकरण जे आहे महाराष्ट्राला मिळालं आहे, त्यासोबत नवीन आमदार जे देखील आपल्याला मिळालेले आहेत महाराष्ट्र राज्याला, तर नेतृत्व जे आहे युवकांसाठी तुम्ही काय असं करणार आहात? नाही, हे बघा, नेतृत्व मग एक तर नेतृत्व करत असताना माझं असं म्हणणं आहे की नेतृत्व हा विषय माझ्यासारख्याला एवढा पटत नाही, मी उलट रादर मी म्हणेल की त्यांचा कार्यकर्ता नाही तर मित्र म्हणून मला त्या ठिकाणी काम करायचं आहे। कारण की शेवटी नेतृत्व करत असताना काही प्रमाणात एक दुरावा निर्माण होतो, त्याच्यामध्ये संवाद कमी होतो, तर हा संवाद कमी न होता एक मित्र म्हणून त्यांच्याबरोबर राहून त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेवर आपल्याला मार्गी कशा लावता येईल याच्यासाठी काम करावं लागेल। नक्कीच, तुम्ही जे आहे तुमच्या विधानसभा क्षेत्रात आणि युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रसिद्ध आहे, तर काय युवकांना संदेश देऊ इच्छिता? एक तर स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या कुटुंबावर विश्वास ठेवा, आपल्या आईवडिलांनी आपल्याला फार कष्टातून शिकवलं आहे, आणि आज नोकरी मिळत नसली तरी आपण हताश होऊन चालणार नाही, शेवटी एकच आयुष्य आहे, याच आयुष्यामध्ये आपल्याला आपल्या कुटुंबासाठी स्वतःसाठी या देशासाठी राज्यासाठी अनेक गोष्टी करायच्या आहेत, त्यामुळे या अडचणी महत्त्वाच्या असल्या तरी त्या तात्पुरत्या आहेत असं समजून आत्मविश्वासाने उद्याचा दिवस आपल्याला बघायचा आहे, ताकद द्यायची आहे आणि एकमेकांसाठी आपल्याला एकमेकांच्या पाठीशी उभं राहायचं आहे। नक्कीच, शेतकऱ्यांचा गंभीर प्रश्न जो महाराष्ट्र राज्यामध्ये आहे, काय वाटतं की 25 हेक्टरी जो आहे मदत जी दिली जाणार आहे शासनाकडनं? किती दिली जाणार हे मला आत्ता या ठिकाणी सांगता येणार नाही, पण आम्हाला जे कळतं मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं आहे की खरंच आज किती मदत लागते, कशी देता येईल, पटकीने कसं लोकांपर्यंत पोहोचवता येईल, कारण का गेल्या 5 वर्षामध्ये आपण जर बघितलं कुठलीही योजना या आधीच्या सरकारने काढली होती त्याच्यामध्ये 10 GR 20 GR 25 GR 50 GR असे ते काढत होते, त्याचा अर्थ त्यांचा अभ्यास कमी पडत होता, तर या सरकारमध्ये अभ्यास योग्य पद्धतीनेच केला जाईल आणि शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला ती सेवा ती योजना कशी नेता येईल यासाठी एक चांगली अशी योजना लवकरच ती आखली जाईल आणि त्याच्यातून तिथे असणाऱ्या लोकांना फायदा होईल अशी अपेक्षा या ठिकाणी मी करतो। की देशात ज्याप्रमाणे आता अशांतता म्हणजे बघतोय आपण की नागरिकत्व सुधारणा कायद्याला घेऊन जी झालेली आहे त्यावर तुमचं काय सांगाल तुम्ही? नाही, एक तर आमच्या सर्व नेते मंडळी आणि खास करून सुप्रियात आहे, कारण का दिल्लीमध्ये ते आमच्या सर्वांचा आवाज सर्व जे खासदार आहेत त्या ठिकाणी मांडत असतात, त्यांनी या विषयावर बोललं आहे, तर मी वेगळं काही बोलणार नाही, पण एकच सांगतो की शांततेत एखादा मोर्चा होत असेल तर तिथे असणारे युवक असतील, स्टुडंट्स असतील, जे काही सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो, त्यांना मारलं जातं, या गोष्टी आपल्या या देशामध्ये जिथं आपण लोकशाहीला महत्त्व देतो, संविधानाला महत्त्व देतो, या गोष्टी पटत नाहीत आणि अशा प्रकारची प्रथा जर आपण चालू करत असू तर अतिशय अयोग्य आहे आणि सर्वसामान्य लोकांना वेठे धरून चालत नाही, त्यांचा आवाज त्यांनी तो त्यांचे विषय आणि आवाज हा मांडलाच पाहिजे आणि त्याचप्रकारे त्या ठिकाणी ज्या लोकांना या CAA-बद्दलचा विरोध आहे ते शांततेने तिथं मांडतात, पण कधीकधी एखादी घटना घडून जाते, एक तर जे काही युवक असतील त्या ठिकाणी सरकारी यंत्रणेला कुठलीही हानी होऊ नये यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न त्यांनी करावेत, पण हे करत असताना त्यांचा आवाज हा सरकारच्या मदतीने दाबण्याचा प्रयत्नसुद्धा करू नये असं मला वाटतं। शेवटचा प्रश्न दादा, युवकांना काय संदेश देऊ इच्छिता? संदेश एक मगाशी म्हणलं तसं कष्ट करा, एकमेकाच्या पाठीशी उभे राहा, या समाजामध्ये अनेक लोक आपल्या समाजामध्ये असेल
युवकांमध्ये असेल एक दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात, आमिष दाखवली जातात, ती आमिष दाखवत असतात त्याचा हेतू काय हे समजून घेतलं पाहिजे. आणि उगाचच आपल्या समाजामध्ये नाहीतर आपल्या या राज्यामध्ये जिथं आपण या देशामध्ये जिथं समानता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे याला जर कुणी तडा लावून तडा आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या विरोधात आपण सर्वजण या देशाचे आणि या राज्याचे नागरिक म्हणून उभं राहिलं पाहिजे. धन्यवाद दादा INBCN शी बातचीत केल्याबद्दल आणि पुढील वाटचालीस INBCN तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आपल्यासोबत रोहित दादा पवार होते आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेतलं आहे की पुढचा अजेंडा काय राहणार आहे, त्यांची राजकीय आणि वैयक्तिक कारकिर्द कशी राहणार आहे. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोर सोबत मी क्षितिजा देशमुख, INBCN न्यूज, नागपूर.